करता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे आधी धरतीची पाऊले पुसाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोन किरणानी आळी पोलिसांना काय सांगायचं ते ठरवायला हवं. काय ठरवायचं? ते म्हणजे आपल्या सगळ्यांची जबानी एकच व्हायला हवी ना. अरे तुझा मोठा भाऊ आहे ना तो, आल्या आल्या भांडण उकरून काढलं. सूर्याने आता जे काही केलं ना त्याचा खूप पश्चाताप होतोय बघ मला. तू का नाही जन्म घेतलास माझ्या पोटी? मी ना मी स्वतः खूप भाग्यवान समजले असते. सूर्याला मी जन्म दिला पण त्याच्यावर संस्कार नाही करू शकले. संजय मला माफ कर. नाही काकू, बघितलंस म्हणून म्हणून मी फक्त वयाने मोठी आहे रे आणि तू तू मनाने मोठा आहेस. हे बघ संजय, सूर्याला माफ कर. काम आणि वहिनीचं हे वाघ ना म्हणजे नव्या शकुनीचा नवा डाव. सूर्या, सूर्या काय झालं? काय झालं म्हणून विचारतस? त्या संजय आणि काशी समोर तू मला मारलंस. अगं मारायचं होतं ना तर तर गळाला पण मारून टाकायचं होतं ना. अरे निधन आयुष्यभर शर्मेनं त्यांच्यासोबत मान खाली करून जगावं तरी लागणार नाही मला. आणि तोंड पाहायचं नव्हतं ना माझं, मग कशाला आली तिथे? अरे माझ्या बाबा, अरे अरे सूर्या, सूर्या मला तोंड बघायचं नाहीये खरंय पण ते तुझं नाही, त्या संजय आणि काशीच. म्हणजे? अरे मी हे सगळं नाटक करत होते. हे असं मला मारून नाटक? हे बघ, मी जर का तसं केलं नसतं ना तर संजयला मारलं म्हणून आपल्याला घराबाहेर पडावं लागलं असतं. असं कसं, असं कसं आपल्याला घराबाहेर पडावं लागेल? सूर्या तू का विसरतोस? संजय आता पूर्वीसारखा वेडा राहिलेला नाहीये. शहाणपण आलंय त्याला म्हणून आपल्याला त्याच्या कलेनेच घ्यावं लागेल, नाहीतर आपल्याला घराबाहेर काढायला वेळ लागणार नाही. आता आता असंच म्हणावं लागेल, सुसरबाई तुझी पाठ मऊ. अच्छा म्हणजे आता तर संजय सांगेल तसं वागायचं? त्याने मारलं तर गमचे मार खायचा, जे काय होईल ते सगळं सगळं ते संजयच्या मर्जीने. नाही रे बाबा, पण सध्या तरी तसं करावंच लागेल. त्यात तुझे बाबा पळपुटासारखे ते आश्रमात जाऊन बसले. हे बघ सूर्या, सध्या तरी आपल्या हातात काहीही नाहीये आणि जे नाहीये ते मिळवण्यासाठी आपल्याला संजय आणि काशीला संपवावंच लागेल. म्हणून म्हणते सध्या तरी संधीची वाट बघूया. काय
तू का करतेस? अरे गोदात त्या आजारी आहेत ना, काही येणार नाहीयेत. अच्छा, अगं मग काशीला सांग. अरे ती कशी करणार, ते झोपले ना अजून. ती अजून झोपली इतका वेळ? अरे हो, झोपू दे तिला. मी आहे ना, मी करते ना. आता काशी नाही म्हटल्यावर काम थांबवून चालणार आहे का? मग म्हटलं मीच करते. शेवटी काही झालं तरी आपलंच घर आहे ना, मग मी केलं त्यात काय बिघडलं? बर, तू चहा घेणार? नाही, नको. संजय, खूप गुणाचा आहेस रे तू, नाहीतर माझी दोन मुलं. एक तर धर्मा, तो तर परागंधात झाला, आणि दुसरा हा सूर्या, त्याचं तर तू पाहिलंस ना वागणं. आता तर हेही नाहीये तिथे. संजय, फक्त तुझा आधार आहे रे आम्हाला. जगायचं ना ते फक्त तुझ्यासाठी, तुझ्या आधाराने. काकू, तू असं का म्हणतेस? आम्ही तुझेच आहोत ना. बरोबर आहे, पण शेवटी काही झालं तरी हे घर तुझ्या मालकीचं आहे ना. आम्ही तर आश्रितच. काकू प्लीज, तू हे काम करायचं थांबव. मी काशीला सांगतो. एवढा वेळ झोपायचं म्हणजे? अरे नको, खरंच झोपू दे तिला. अरे काही झालं तरी मालकीने ती या घरची. कामाची सवय तर आता मला लावून घ्यायला हवी ना. असू दे. नाही अगं, पण हे बरोबर नाहीये. मी बघतो. काशी, काशी, सकाळ केव्हाचीच झालीय? हो नाही, खर तर मी सकाळीच उठले होते, देवपूजा वगैरे केले मी, पण जरा तब्येत बरी नव्हती म्हणून पडावंसं वाटलं. कधी झोप लागली कळलंच नाही. अहो पण तुम्ही तरी उठवायचं ना मला. ठीक आहे, मग आता बरं वाटत असेल तर जरा किचनकडे लक्ष द्या. कामिनी काकू एकट्याच आहेत तिकडे, काम करतायत. आजचा नाश्ता त्यांनीच केलाय. काय? आईंनी नाश्ता बनवला? बरं दिसत नाही ते. हो, मी येते, तुम्ही आवरून घ्या. आणि बघा, कामिनी काकू या घरात मोठ्या आहेत, त्यांना असं कामाला लावणं बरं नाही, तेव्हा प्लीज त्यांची माफी मागाल. मला मान्य आहे माझी चूक, मागेन मी त्यांची माफी. सरकार, या झाली का झोप आपली? नाश्त्याला काय घेणार? कांदे पोहे तयार आहेत,
का आणखी काय हवंय लगेच करून देते. काय गे भवाने, वाचा का बसली तुझी? हा, इतका वेळ झोपायला लाज नाही वाटत तुला? बाईची जात ना तुझी, इतका वेळ झोपतेस? स्वतःला मालकीण समजायला लागले, कमरेला चावायला लागल्या म्हणजे मालकीण होत नसत, त्याच्यासाठी लायकी पण असावी लागते. कमरेला चावायला लागल्या म्हणजे मालकीण होत नसत, त्याच्यासाठी लायकी पण असावी लागते. मला माफ करा आई, माझी तब्येत बरी नव्हती म्हणून जरा पडले होते मी, पण पुन्हा असं नाही का? पुन्हा असं नाही होणार, पुन्हा असं नाही होणार. काय नेम तुझं? हा, चूक तर केलेस ना, शिक्षा तर मिळायलाच हवी. हा, उद्यापासून गोदात यायच्या आधी सगळी कामं आटपून ठेवायची, नाहीतर मी आहेस ना, मी करत जाईन कामं. तू झोप अगं खरंच. नाही का कुते, काय नाही. काशी, तुम्ही माफी मागितलीत का अहूंची? अगं बाई, तू माफी मागायला आली होतीस? अगं माफी कशाला मागतेस? काम तू केलं काय आणि मी केलं काय एकच ना. संजय, खरं सांगू, खूप भीती वाटत होती बघ. काशी भाविणीची मुलगी, तिच्यावर काही संस्कार? नाही, पण खूप संस्कारी मुलगी निघाली हो ही. आणि माझी पूर्ण खात्री आहे, तुम्ही दोघही घर अगदी व्यवस्थित सांभाळाल. काळजी वाटते ती आता फक्त सूर्याची. कस होणार रे त्याच? संजय, एक काम करशील का तू? हा बोला. सूर्याला तू तुझ्या बरोबर घे, मळ्यातले सगळे व्यवहार त्याला समजवून सांग. कस आहे, कामात गुंतला ना की हळूहळू सुधरेल तू. नाही, हरकत नव्हती, पण मळ्यातले सगळे व्यवहार भाऊ बघतात. भाऊ? अरे देवा, का काय झालं? नाही काही नाही, कदाचित मी काही बोलल्यावर तुला राग येईल, पण तरी सांगते. कस आहे भाऊ, कितीही झालं तरी नोकर, आणि नोकरांवर किती विश्वास ठेवणार नाही का? कस आहे, घरातलं कोणतरी असलेलं नेहमी बरं. आणि सूर्या कसा, तुझा सख्खा चुलत भाऊ आहे ना? हो, पण भाऊ काकांवर असा अविश्वास दाखवणं चुकीचं आहे. शिवाय त्यांना नेहमी घरचंच समजण्यात आलंय, ते परके नाही आहेत. काकू, काशी म्हणतायत ते अगदी बरोबर आहे. ठीक आहे, काहीच हरकत नाही. हा, सूर्याला मी नंतर घेऊन येते, आपण सविस्तर बोलूया काय असेल ते. ठीक आहे. काय गे, त्या भावड्याचं खूप पुळकं आलं ना तुला? माझ्या मुलाचं हित बघवत नाहीये. तू बघ आता, तुझा नवरा आहे ना, याला कसा माझा कुत्रा बनवते ते, जो उद्या तुलाच चावेल. सगळ्या प्रकरणाची तू फारशी काळजी करू नको, काय होतंय ते आपण पाहू.
मगाशी कोणाचा तरी फोन होता, बाजूला जाऊन घेतला असतो. कोणाचा होता फोन? काय करतेस तुला कळतंय? ज्या माणसामुळे तुझ्या भावाची अशी अवस्था झालेली आहे त्याशी बोलावं असं वाटतं तरी कसं तुला? त्याच्याशी अजूनही बोलावं असं जर तुला वाटत असेल तर मी पूर्णपणे हरलेलो आहे सर. बाबा बाबा प्लीज प्लीज शांत व्हा. आधी सुदेशला बरं होऊ दे. श्री इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही चौकशीसाठी आला आहात. चौकशी तर मला करायचीच आहे, पण सुदेशजी शुद्धीवर येण्याची वाट बघतोय मी. आणि आत्ताच मी तुमच्या वडिलांशी जे काय घडलंय त्यावर सविस्तर बोललोय. आणि तुमच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे ते जर आत्महत्या असेल तर सुदेशजींची जबानी महत्वाची. म्हणजे वडिलांनी पोलिसांना सुदेशनी आत्महत्या केली असं सांगूनही टाकतात? मिस्टर श्रीकांत देवा, आय एम व्हेरी सॉरी, आम्ही सुदेशला नाही वाचवू शकलो. संजय काय करतोयस? काय चाललंय हे? भाऊ का एखादी गोष्ट करायची ठरवली की मग ठरवली? काय ठरवलंयस तू? हो का, तुम्ही आणि गोदा आत्या मला इतके दिवस जे समजवण्याचा प्रयत्न करत होता ते आज मला कळलंय. मी उगाच माझ्या भूतकाळात रमत गेलो. मी आता माझ्या वर्तमानाचा विचार करणार आहे, भविष्याची स्वप्न रंगवणार आहे. भाऊ काका, मी चित्राचे सगळे फोटोज जळून टाकलेत. संजय बेटा, अरे याच क्षणाची तर आम्ही वाट बघत होतो. तू एकदम योग्य निर्णय घेतलायस. मला माहित होतं, मला खात्री होती की एक ना एक दिवस तू हा निर्णय घेणार. भाऊ काका, यात काशींच्या चांगुलपणाचाही योगदान आहे. तुम्ही मला सांगा, कुणा कुण्या व्यक्तीच्या मनातली दुसऱ्या कोण्या व्यक्तीची जागा घेणं किती किती अवघड आहे. त्यांनी ते केलंय आणि सच्चे बेटा, माझ्या डोक्यावरच एक खूप मोठं टेन्शन केलं. सूर्या, माफी माग त्याची. काय आहे? नाही संजय,
संजयने आजवर केलेल्या गुन्ह्याची माफी मागायलाच हवी. सूर्या. संजय. नको सूर्या. नको संजय, मला माफ कर. मी आजवर खूप चुकीचा वागलोय तुझ्याशी. तुला कशा चुका कळल्यात ना सूर्या, तितकंच खूप आहे रे. भाऊ काका तुम्ही याला मळ्यावर घेऊन जा आणि तुला आवडेल ते काम करायचं. ओके. ये सूर्या, ये. काकू आलोच मी. हा फोटो माझ्या कामाचा आहे.